मला विशाल बरोबर आणि आदितीनं लिहिलेल्या सिनेमात काम करायची संधी मिळेल. दिस इज इमेन्स. थँक्यू. विशाल सर, पण सई आणि सिद्धार्थ फर्स्ट चॉईस होती या कॅरेक्टर्स साठी? सई वॉज फर्स्ट चॉईस, पण मी जसं म्हटलं ना की आहे ना, जर का जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा आहे ना, साधारणतः मुलींना मुलांपेक्षा 4-5 सेकंद जास्त असते हे एक साधारणतः आहे. हे कॅमेरावरती झालंय हे मला छान बघा. आदिती म्हणजे लिहिलं आहे, ऐक लेट मी कम्प्लीट, लेट मी कम्प्लीट. सो सई ऍज अ ऑफस्प्रिंग कॅरेक्टर जे आहे ते तसंच आहे, किंवा अदर क्लॅरिटी असणारी मुलगी ही श्रीदेवी आहे. सो श्री सई फिट्स द बिल. मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थला क्लॅरिटी नाही आहे, सिद्धार्थला क्लॅरिटी आहे, पण ते पोर्ट्रे करणं की मी कन्फ्युज आहे हे खूप कमाल पद्धतीने तो करतो. सो त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं कुमारजीचं विजन होतं अबाउट सिद्धार्थ, म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला चॉईस नव्हता, पण कुमारजींनी हे मला खूप केअर तू देखले आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते ऍब्सोल्युटली ते क्रेडिट आहे ते कुमारजी आणि टीम यांचं. सिद्धार्थ आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत हे तुम्हाला आता कळलं असेल. खूप प्रामाणिकपणे बोलतात, खरं बोलतात. आदिती, मला तुला विचारायचं, लिहिताना एक आपण एनव्हिजन करतो की असं असेल, मी आता हे लिहिते आणि इट विल लुक लाईक दिस. आता जेव्हा तू फिल्म बघतेस किती गुण जुळत आहेत फ्रॉम द रायटिंग फेज टू आता फायनल फेज? चांगला प्रश्न आहे तुझा. मला असं वाटतं की प्रत्येक जण ना, म्हणजे हे गाणं बघताना पण ह्या सगळ्या लोकांनी आपापलं वेगळं गाणं बघितलं आहे. सो असं कधीच होत नाही की तुम्ही जसं लिहिलंय तसं स्क्रीनवर येतं, पण जर तुमची ज्या लोकांबरोबर तुम्ही काम करता त्यांच्याबरोबर जर फिलिंग चांगलं असेल तर त्याच्या खूप जवळ जाणारं काहीतरी होतं, किंवा आपण जो विचार केलाय त्याच्या पुढे जाणारं पण काहीतरी होतं. सो ह्यातल्या खूप गोष्टी अशा झाल्या ज्या मला लिहिताना कदाचित अपेक्षित नव्हत्या पण स्क्रीनवर आल्या. जसं कुमारजी बोलले की खूप आमचं वाजत होतं, आम्ही भांडत पण होतो त्या गोष्टीवर. इथे आहे नेहा पण आहे, सगळेच आहोत. पण खरं सांगू तर विशाल आणि पूर्ण ह्या टीमचं मला असं वाटतं विजन होतं. मला असं वाटत होतं की आम्ही मुघली आझम बनवतोय, कारण एवढे चेंजेस होते, एवढे चेंजेस होते. मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी, पण ते आत्ता जे दिसत आहे स्क्रीनवर आणि जे काही आपल्याला ऐकायला येत आहे, खरंच हॅट्स ऑफ टू द होल टीम, खरंच कमाल केलं. कारण कुठे ना कुठेतरी आपल्याला ना वाटत असतं की आपण खूप सिनेमे केलेत, आपल्याला जास्त कळतं, आणि पण त्यावेळेला नंतर आपण कुठेतरी एका पॉईंटला आपण ऐकणं बंद करतो कोणाचं तरी. ते करू नये ह्या फिल्मने मला शिकवलं ऍक्च्युली, की काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर करायला पाहिजे. आणि नक्कीच मला गाणी करताना पण तितकीच मजा आली, कारण वेगवेगळे फ्लेवर्स करायला मिळाले. कारण 5 गाणी आहेत, वेगवेगळे फ्लेवर होते सगळ्या गाण्यांचे. जसं मी जॅझमध्ये एक गाणं केलं आहे पूर्ण, कुणाल गंजावाल्याने गायलं आणि अप्रतिम गायले, कुणाल गंजावाल्याने कस्तुरीने गायले. ॲट द सेम टाईम आनंदीचं गाणं आहे, कमाल गाणं आहे, जे एक वेगळ्या फ्लेवरचं गाणं आहे, जे आता तुम्ही आपण ट्रेलरमध्ये ऐकतोय गाण्यात असाच असेल का. ॲट अ सेम टाईम अभय आहे जोधपूरकर, अप्रतिम आवाज आणि अप्रतिम ते गाणं भिडतं, ते गाणं आता ते जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल ते गाणं, कारण ते खूप अशा मोमेंटला ते गाणं आहे की जिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार असते. त्यामुळे वेगवेगळे फ्लेवर हाताळायला मिळाले, त्यामुळे नक्कीच ओव्हरऑल म्युझिक मी असं म्हणेन की इट्स अ म्युझिकल फिल्म मी नक्कीच म्हणेन. आणि त्यात परत एक टिप्स अशी सारखी कंपनी ह्यात जोडले जाणं ही माझ्यासाठी भाग्य आहे. भले हिंदी हो, मराठी हो, कोई भी पिक्चर हो, अगर स्टोरी अच्छी है तो पिक्चर जरूर बननी चाहिए. हाँ, स्टोरी में बहुत सारी और चेंजेस होते हैं और उसको बहुत कुछ ऊपर कर सकते हैं. तो मुझे जब आदित्य ने पिक्चर सुनाई थी ना, मुझे बहुत अच्छी लगी थी. तो वो उसमें मुझे लगा कि कुछ है, इसमें लव स्टोरी है, एंटरटेनिंग मेड है, और इसमें पिक्चर को एक पोटेंशियल है कि एक बड़ी पिक्चर, अच्छी पिक्चर बन सकती है. तो हमने फिर ये कर लिया काम. हाँ, बाकी जहाँ पे प्रोडक्शन का, प्रोडक्शन तो सब जगह प्रॉब्लम है ही है. माना वो इट्स लाइक अ ह्यूमन बिजनेस. हम जैसे अगर अदर फैक्ट्रीज में अगर आप काम करो तो आप रॉ मटेरियल के साथ बिजनेस करते हो, बट हमारे बिजनेस में हमारे रॉ मटेरियल ये है क्रिएटिव लोग. एंड क्रिएटिव लोग आपको मालूम है कि थोड़ा तो होता ही है, ताली बजती रहती है, कभी कभी बर्तन खटकते हैं, तो कुछ छोटे मोटे चीज़ें होती रहती हैं. बट वी हैव अ बहुत अच्छी टीम है हमारी, वो रिजॉल्व करते रहते हैं जो भी है.
आगे मिलजुल के काम करना है, अच्छा काम करना है, तो ये प्रोसेस है जिसके हम आगे करेंगे, करते रहेंगे। सई आणि सिद्धार्थसाठी हा प्रश्न आहे, जे मराठी सिनेमात आता खूप छान पेअर दिसते आणि तुम्हाला दोघांना मोठ्या स्क्रीनवर अशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळतंय, खूप आनंद वाटला। तुम्ही स्वतः किती एक्साइट होता कारण इतकी छान ही फिल्म बनली आणि जे आता आम्ही गाणं बघितलंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगितलंय, पण ती जी एनर्जी आहे तुमच्या दोघांची ती कमाल आहे, तो साधारण तुमचा अनुभव सांगा दोघांनी। मला असं वाटतं की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे, ती पसरतेच, म्हणजे यू कांट हेल्प इट, इतकी एनर्जी आहे। त्यामुळे गाण्यानी आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालूजींनी खूप एनर्जी दिली। मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कसं होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मग पेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत याचा एका पॉइंटला आम्ही विचार करणं सोडून दिलं, कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करून। पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश आहोत। मला या सिनेमासाठी आता परत सगळेच या मंचावर ऑनेस्टली बोलताय, तर मला वाटतं मी पण सांगतो, मला या सिनेमासाठी सगळ्यात जास्त कन्व्हिन्स केले आहे ते सईने कन्व्हिन्स केलं। जेव्हा आमचं नरेशन झालं, नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता, मला स्ट्रक्चर आवडलं होतं, सगळं छान होतं, पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी योग्य आहे का, ही बरोबर आहे का, मग प्रेमात पडतोय का, मग काय करायचं कसं करायचं, हे प्रश्न मलाही पडले होते की स्टोरी छान आहे नरेशन, पण आपण कसे दिसू याच्यामध्ये, आपण हे चांगलं करू शकू का नाही मला माहित नाही। मी सगळं सईशी बोललो तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्यासमोर करायचंय, जे कन्फ्युजन आता डोक्यात चाललंय तेच तुला कॅमेरा समोर करायचंय, सो हा म्हणजे तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर, हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं। आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा, तसं पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हटलं, कारण मला नाहीतर मी आयुष्यात खूप मोठी संधी मिस केली असती कुमारजी, विशाल आणि आदिती यांच्यासोबत काम करण्याची। जिस तरह से उन्होंने अपना करियर बनाया था, अपनी स्पेस बनाई थी, वो एक आइकॉन है, तो हर कोई आइकॉनिक होना चाहता है, मैं भी होना चाहती हूँ। और इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी भोसले, यही रिजेम्बलेंस है। लेकिन आपने ये सवाल पूछा, मुझे बहुत अच्छा लगा। उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई हैं वो, और we look up to her always still and when एक और सवाल है आपसे कि आप रियल लाइफ में क्या क्वालिटी ढूंढती अपने पार्टनर में? मुझे ऐसा लगता है कि पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है, वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी, और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसने। और अच्छे दोस्त होना बहुत जरूरी है, क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस के सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं, मुझे ये पसंद नहीं, तो ये सब ना हो ऐसा पार्टनर मुझे चाहिए। चलता क्योंकि वो भी मराठी सब लोगों के करीब है, जो श्रेयस की मतलब श्रेयस ऑब्वियसली वी लव श्रेयस आल्सो, बट वो चेंज क्यों किया? सो नहीं, करेक्ट क्वेश्चन है। एंड मेरी रितेश से बात हुई थी, रितेश बिजी थे शूटिंग के लिए, कहीं आउट ऑफ बॉम्बे थे, पंजाब में यहाँ पर शूट कर रहे थे, तो हमारे डेट्स का और ये हमारे हमने 3-4 बार चेंज किया था, गाना चेंज हो रहा था, और हमने ये गाना भी 2 दिन में अलग अलग डेट्स पे शूट किया, एक शायद 6-7 अक्टूबर को था, 15 अक्टूबर को था, तो हमें बहुत तकलीफ हो रही थी, इतना ताम झाम मैचेस करना है, तो हमें डेट ली, तो फिर हमने श्रेयस से बात की, तो वो अवेलेबल थे, और मेरे ख्याल से उस पिक्चर में उस गाने में श्रेयस भी है, पार्ट है उनका भी, तो वो भी है उनके साथ, तो उसके लिए फिर हमने श्रेयस को बोला भी आप भी आ जाओ, एक हमें ऐसा चाहिए चेहरा, एक कनेक्टिविटी होती है। और नितेश तो हमारे बहुत क्लोज हैं हमारी कंपनी में, आपको शायद पता होगा हमने उनके साथ एक केरे नाल लव हो गया पिक्चर बनाई थी, बहुत अच्छा म्यूजिक था, इनमें पप्पू जी ने उसमें भी एक गाना किया था, तो वो है हमारे पहला म्यूजिक नाम।
मी पेअर आणायचं आणि तसं सर म्हटले डेट्सच्या जुळाजुळ मध्ये त्याच्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट केलाय. इतकी धमाल केली आहे म्हणजे कधी कधी त्रास पण झाला असेल मला असं वाटतं. म्हणजे मी सुद्धा ह्या वयामध्ये धमाल केली या पिक्चरमध्ये. आणि आदितीने लिहिलंय, विशालने केले, तर इतके ते लोक इतके क्लिअर होते की आम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी काही प्रश्न पडला नाही त्याच्यामध्ये जास्त. म्हणून मी म्हणते की आपलेपणाने केलेलं पिक्चर, आपल्या माणसांसाठी केलेलं पिक्चर, आपलं पिक्चर आहे असं समजून तुम्हीही ते आपलेपणाने बघा. आणि तुम्ही सगळे आमचेच आहात, त्या आपलेपणामुळे सबंध लोक आम्ही आपलेपणानेच ते पिक्चर बघू आणि आपलेपणामुळे हे पिक्चर सगळीकडे पसरेल आणि सगळ्यांना आवडेल. मला वाटतं सुलभाताईसाठी एकदा स्टँडिंग ओव्हेशन झालेलं पाहिजे, झालंच पाहिजे. की क्लॅरिटी होती विशाल सरांना, इथे सगळं सोपं झालं. जसं म्हणाला की रायटिंग लिहूनच इतकं छान आलं होतं की काही वेगळं करावंच लागलं. आणि तिच्या पूर्ण फॅमिली बरोबर कॅरेक्टरिस्टिक असणारं ते गाणं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की मी त्या गाण्याच्या निमित्ताने आय एम पार्ट ऑफ दिस बिग फॅमिली. हॅलो, actually I'm not prepared to say anything right now, but I'll just say that I'm just a little drop in this beautiful talent of sea, and I'm very humbled and very grateful to Amit Dada and all the team and for trusting me. Thank you so much, and I'm very excited to look, I'm looking forward. Mala na kare goshta sangayche kasturi baddal, please 2 minute baddal sangto. Ina maje sagle cute tracks ti gaate आतापर्यंत. अभी तक उसका कभी कोई गाना फाइनल नहीं हुआ था सर, मैं आपको बताना चाहता हूँ. और हमेशा वो गाते रही, कम से कम मेरे नहीं बोले तो भी 100-150 गाने गाए होंगे उसने. इस बार इस फिल्म उसका लक था और टिप्स की वजह से इनका गाना फाइनल हुआ है और 2 गाने इनके आ रहे हैं. गाणं मला प्रचंड जास्त आवडलंय, कारण की नुकतंच ताजा ऐकल्यामुळे ती अजूनही जी काही एनर्जी आहे ती माझ्यात कम्प्लिटली भिनलेली आहे. मला प्रचंड आवडलंय गाणं, खूप फ्रेश आहे, खूप छान आहे. मी आत्ता त्या कोरिओग्राफरशी पण बोलत होते की खूप सुंदर त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे. सई सिद्धार्थनी ते खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि इतकं की माझ्या डोक्यात चुकूनही, खरं तर म्हणजे दिल में बजे गिटार हे गाणं आपल्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून असं बसलेलं आहे कम्प्लिटली, पण असं अजिबात नाही वाटलं मला की यु नो की ते गाणं कसं होतं काय होतं, माझ्या डोक्यात विचारच आला नाही. मी इतकी प्रेमाने आणि इन्वॉल्व्ह होऊन हे गाणं बघत होते आणि फार जास्त आवडलं मला. मला दुसरी गोष्ट खूप जास्त जी आवडली ती म्हणजे अमित राजनी जे नव्या ढंगात हे गाणं केलं आहे
ते इतकं छान आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्षितिज पटवर्धन यांनी जे लिरिक्स लिहिले आहेत नवीन, तर मला गाणं ऐकता ऐकता हा सगळा डान्स, सगळा तामझाम, सगळा माहोल बघता बघता माझ्या तोंड खूप जास्त सुंदर आहे. तुमची एंट्री छान आहे, त्याबद्दल काय बोलायचं? अरे बापरे, थँक्यू सो मच. मला ॲक्च्युली खूप छान वाटलं. मी ट्रेलरमध्ये सुद्धा असं एकदम जेव्हा एंट्री होती आहे माझी, तेव्हा मलाच असं भरून येते की म्हटलं अरे वा 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 छान छान, आपण छान दिसतोय वगैरे. त्यामुळे मला छान वाटतं आहे. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव नीरज आहे. आणि ऑन पेपर जेव्हा मी ते कॅरेक्टर वाचलं होतं, तेव्हाच माझ्या मनात असं झालं होतं की अरे किती खरी मुलगी रेखाटली आहे शब्दांमधनं फक्त आदितीने. आणि ते आव्हान होतं माझ्यासाठी की आता ती खरी मुलगी तेवढ्याच खरेपणाने मला ती साकारायची होती. पण मला असं वाटतं आहे माझ्या परीने मी जेवढी मेहनत करू शकत होते मी केली आहे, आणि आता ती मेहनत तुमच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज चित्रपट पहा. त्यासाठी प्रेक्षकांना हेच सांगेन की कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे. कारण की तुम्ही बघताय ट्रेलरमध्ये पण की आपची सई म्हणते की बाबा आपची श्रीदेवी म्हणते की तिच्या घरचे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे खूप फिल्मी आहेत. आणि प्रसन्नची एक अत्यंत वेगळी फॅमिली आहे. त्यामुळे दोन्ही या फॅमिलीज अत्यंत वेगळ्या आहेत, पण या वेगळेपणातही प्रचंड आपलेपणा आहे. आणि तो कसा आहे, काय आहे, माझं त्यात कॉन्ट्रीब्युशन काय आहे, सिद्धार्थ बोडके आमचा एक फार आणखीन एक टॅलेंटेड मित्र आहे त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर या सगळी जी भेळ आहे, सगळी जी गंमत आहे, ती तुम्हाला खूप जास्त आवडेल याची आम्हाला तरी आत्तापासूनच खात्री आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्लीज बघा श्रीदेवी प्रसन्न तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 2 फेब्रुवारीपासून. भारी वाटतं यार. ज्या गाण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत केली आहे, आम्ही 2-3 दिवस या गाण्याचं शूटिंग केलं आहे, खूप दमलो आहे, उन्हात अनाचं शूटिंग केलेलं आहे, आणि ते जेव्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळतं तेव्हा खरंच भारी वाटतं. या गाण्यासाठी मी आणि सईने, जर का तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल तर ते केवळ आणि केवळ पप्पू सर आणि मालू मॅम हे जे आमचे कोरिओग्राफर्स आहेत या दोघांमुळे हे घडलेलं आहे. कारण आमच्यामध्ये डान्स बाबतीत दोघांमध्येही जरा बारीक कॉन्फिडन्स कमी होता सुरुवातीला, पण जसं त्यांनी शिकवायला थोडं इझी करून समजवायला सुरुवात केली तसा तो कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि ते पदोपदी आम्हाला सांगत होते की नाही तुम स्टार लोग हो, तुम स्टार लोग हो, हिरो हिरोईन जैसा नाचो. तेव्हा रिअलाईज झालं की हो यार, हे तसं करणं फार गरजेचं आहे. आणि ते आम्ही दोघांनी कॅरी फॉरवर्ड केलं आणि आज ते गाणं हिट होत आहे, लोकांना आवडत आहे, अजून आवडावं ही इच्छा आहे. इंटरेस्टिंग आहे, कारण मी आणि सई गेली 10-12 वर्ष एकमेकांचे खूप जवळचे, खूप घट्ट मित्र आहोत. आम्ही एकमेकांना सिक्रेट्स शेअर करण्यापासनं ते आम्ही वेड्यासारखे रील्स करण्यापासनं ते सगळंच आम्ही एकमेकांबरोबर आम्ही करतो. आणि आता पहिल्यांदा रोमॅन्टिक वातावरणात एकत्र एकमेकांसमोर येणं वॉज अ टास्क पहिल्यांदा, बट बिकॉज ऑफ आवर डिरेक्टर विशाल मोडवे ते फार सोपं गेलं. आणि इट्स अ ब्युटिफुल फीलिंग, इट्स अ ब्युटिफुल, इट्स अन ऑनर टू वर्क विथ सई. कारण ती फार मोठी ॲक्ट्रेस आहे, ती खूप सिन्सिअर ॲक्ट्रेस आहे, आणि तिच्याबरोबर काम करून आपल्यामध्ये सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स येतो, चांगली सिन्सिअरिटी येते, अँड इट्स अमेझिंग. मला परत परत सईबरोबर काम करायला फार आवडेल. या सिनेमाचं चित्रीकरण कुठे कुठे झालं आहे? चित्रीकरण झालेलं आहे आम्ही गोव्यात केलं आहे आणि मुंबई या दोन ठिकाणी, आणि गोवा मुंबई आणि वेंगुर्ल्याचा एक भाग आहे जिथे आम्ही शूट केलं, सो या 3 ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग झालं. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की जेवढं प्रेम तुम्ही माझ्या झिम्मा 2 ला दिलं, जेवढं प्रेम तुम्ही माझ्या ओले आलेला दिलं, तेवढंच प्रेम या श्रीदेवी प्रसन्नला सुद्धा द्या. कारण खूप सुंदर सिनेमा आहे, खूप गोड सिनेमा आहे, आम्ही खूप मेहनतीनं केलेला आहे आणि आम्हाला खूप आवडेल जर का तुम्ही तुमच्या घरातनं उठून थिएटरमध्ये गेलात आणि आमचा सिनेमा बघितला, तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही ही खात्री आमच्याकडनं. थँक्यू सो मच. 2 फेब्रुवारीला परत एकदा 2 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्समध्ये येतो आहे श्रीदेवी प्रसन्न.